नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चॅलेंजिंग प्रश्न पाहणार आहोत, रिझनिंगचे थोडे टफ लेवलचे आहेत, म्हणजे तुम्ही आय बी पी एस लेवलचे असे समजू शकता क्वेश्चन्स, जे क्वेश्चन्स तुम्हाला महाजेनको तंत्रज्ञ 3 एक्झामसाठी यूजफुल ठरतील, ठीक आहे। तर काही रिझनिंगचे चॅलेंजिंग क्वेश्चन्स म्हणजे मिक्स क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये असं नाही की स्पेशली त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आहेत, एक थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात त्यामध्ये। तर ते क्वेश्चन्स आज पाहूया। याआधी मी ॲप्टिट्यूडचे आणि रिझनिंगचे बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जा, महाजेनको तंत्रज्ञ 3 या प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथून तुम्ही व्हिडिओ सगळे पाहू शकता। आत्तापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी लेटेस्ट अपडेट्स आणि असे स्टडी मटेरियल्सचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, ठीक आहे। तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओला पहिल्या क्वेश्चननी। तर मी क्वेश्चन वाचतो आणि त्याच्यानंतर आन्सर सांगतो। तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुम्ही स्वतः सॉल्व करा, ऑप्शन बघा जो करेक्ट, मी नंतर आन्सर सांगणारच आहे, तर आन्सर आलं तर ठीक आहे, ओके। तर पहिला क्वेश्चन असा आहे की एका स्पर्धा परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात, ठीक आहे। एका क्वेश्चनला बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात, व जर तो क्वेश्चन चुकीचा असेल, चुकीचा झाला तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह 1 मार्क आहे, ओके। तर उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील, ओके। काय दिलं आहे की एका स्पर्धा परीक्षेमध्ये एका बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळत आहेत आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो आहे, तर उमेदवाराने 30 प्रश्न सोडवले, 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील। तर अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये, म्हणजे अशा टाईपच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेस्ट वे आहे की तुम्ही ऑप्शन वाईज जा, ठीक आहे, ऑप्शन वाईज जा। तर आपल्याला काढायचे किती प्रश्न त्याचे बरोबर होते, ठीक आहे, त्याचे किती प्रश्न बरोबर असतील, म्हणजे त्याला किती मार्क पडले, त्या मुलाला 30 मार्क्स पडले, ठीक आहे, 30 गुण मिळवले तर 30 गुण मिळवण्यासाठी किती प्रश्न बरोबर यावे लागतील ते आपल्याला काढायचे। तर पहिल्यांदा आपण ऑप्शन ए पकडूया, ठीक, तर ऑप्शन ए 30 आहे, म्हणजे त्याचे जर 30 प्रश्न बरोबर असतील तर त्याला 30 मार्क पडतात का पाहूया, ठीक आहे। जर 30 प्रश्न बरोबर आले, जर त्याचे 30 प्रश्न बरोबर असतील तर त्याचे मार्क्स किती होत आहेत, किती, एका प्रश्नाला 2 गुण आहेत, तर 30 गुणिले 2 म्हणजे किती, 60 मार्क, आणि त्याने सोडवले पण किती प्रश्न, 30 प्रश्न सोडवले, तर त्याला 60 मार्क मिळायला पाहिजे, नाही, कारण त्याला मिळाले फक्त 30, म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे, पहिलं ऑप्शन चुकीचं आहे। आता दुसरं ऑप्शन पाहूया, त्याने जर 15 प्रश्न करेक्ट सोडवले, तर त्याने 15 प्रश्न करेक्ट सोडवले तर 15 गुणिले 2 किती मार्क्स होत आहेत, 30, म्हणजे 30 प्रश्नांपैकी, टोटल 30 प्रश्नांपैकी त्याने 15 क्वेश्चन बरोबर सोडवले, तर 15 चुकीचे सोडवले, तर त्याच्यातून -15 करावं लागतील, तर त्याचे मार्क किती होत आहेत, 15, म्हणजे हे पण ऑप्शन चुकीचं आहे, ठीक आहे। आता आपण लास्ट ऑप्शन पाहूया, 20 हे ऑप्शन घेऊन बघूया। जर 20 क्वेश्चन त्याने करेक्ट सोडवले तर त्याला मार्क किती पडायला पाहिजे, 20 गुणिले 2 म्हणजे 40, ठीक आहे। 30 प्रश्नांपैकी 20 प्रश्न बरोबर सोडवले आणि 10 प्रश्न चुकीचे सोडवले, म्हणजे एका चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होते, म्हणजे -10, किती येते आन्सर, 30 मार्क्स पडतात त्याला, म्हणजे करेक्ट आहे, तर ऑप्शन तुमचं 4 करेक्ट आन्सर असेल, म्हणजे त्याने 20 प्रश्न सोडवले, 20 गुणिले 2, एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत, 20 गुणिले 2 40, आणि उरले 10 प्रश्न त्याचे चुकीचे, तर 10 प्रश्नांचे 10 मार्क कटले, तर 40 मधनं 10 गेले, त्याला 30 मार्क्स पडले, ठीक आहे। ऑप्शन तुमचं 20, म्हणजे ऑप्शन नंबर 4 20 ही करेक्ट आन्सर असेल। तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तर सोल्युशन पण आहे, पाहू शकता, ठीक आहे। बरोबर प्रश्न 20, म्हणजे ऑप्शन वाईज गेले ते बरोबर प्रश्न 20 आणि चुकीचे 10, ठीक आहे, तर 40 - 10 केले, सेम केले जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तर 30 गुण मिळाले त्याला, राईट। पुढचा प्रश्न पाहूया। एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही, ठीक आहे, म्हणजे 8% लोकांनी मतदान केलंच नाही आणि या निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे होते, ठीक आहे, 2 जण उभे होते, निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवारांचा पराभव केला, ठीक आहे। तर निवडणुकीमध्ये एकूण मतदार किती होते हे आपल्याला काढायचे आहे, एकूण मतदार आपल्याला काढायचे, पण 8% लोकांनी मतदानच केलं नाही आहे आणि जो निवडून आला त्याला 48% मत पडले आणि त्याने 1100 मतांनी दुसऱ्याचा पराभव केला, राईट। क्वेश्चन कळले, आता आन्सर पाहूया, पहा काय आपण काय करतो की समजा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या होती x,
ठीक आहे. एकूण मतदार किती होते? यक्स दिसतंय. एकूण मतदारांची संख्या यक्स होती. तर उर्वरित मते म्हणजे उरलेली मते किती होते? बघा 48% मतांनी तो जिंकला आहे, राईट. तर यक्समधून 48% म्हणजे 48 x 100 हे जर काढलं तर किती उरते? 52x 100 हे उर्वरित मतदारांची संख्या आहे. किती? 52% लोक उर्वरित आहेत, कारण तो 48% मतदान त्याला मिळालं तर दुसऱ्याला किती मिळालं असेल? 52%. 52% नाही मिळणार, 52% मिळालं असतं तर तो जिंकला असता ना. तर 52%पैकी 8% लोकांनी मतदानच केलं नाही, त्याच्यामुळे तो हरला. तर टोटल किती झालं मग? हे 52% त्याचे आणि किती मतांनी जिंकला? तो 1100 मतांनी जिंकला. तर या दोघांची बेरीज किती येणार? 48%. कारण त्याला 48% मतदान मिळाले ना, तर 48% मतदान कधी मिळाले? 1100 मतांनी जिंकला आहे तो. आणि किती लोकांनी मतदान केलं? 52%. तर या इक्वेशनचा आपण तिरका गुणाकार केला तर इथून यक्सची किंमत आपण काढू शकतो. ठीक आहे, यक्सची किंमत किती येणार? सरळ सरळ इथून यक्सची किंमत येणार 27,500. तर आपल्याला काढायचं काय होते या प्रश्नामध्ये? की एकूण मतदारांची संख्या काढायची होती. तर एकूण मतदारांची संख्या किती आहे? 27,500. ठीक आहे, तर टोटल मतदारांची संख्या 27,500. ऑप्शन क्रमांक तुमचं असेल करेक्ट, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, 27,500. कळला क्वेश्चन? पुढचा प्रश्न पाहूया. एका समूहामध्ये 108 सदस्य आहेत. टोटल किती सदस्य आहेत? 108. त्यापैकी 2/3 सदस्य पुरुष आहेत. ठीक आहे, 108 टोटल आहेत, त्यापैकी 2/3 of 108 म्हणजे 2/3, 2/3 of 108 गुणाकार करायचा. तर एवढे किती झाले? पुरुष झाले. किती येणार? 376 पुरुष झाले. ठीक आहे, आणि उरलेल्या स्त्रिया, उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत. 9 स्त्रिया सोडून सर्व सदस्य विवाहित आहेत. ठीक आहे, 108 पैकी 72 जण पुरुष आहेत. तर 72 मायनस केलं तर किती येणार? 36 स्त्रिया आहेत, 72 पुरुष आहेत. तर त्या 36 मधून किती म्हणतात ते? 9 स्त्रिया सोडून सर्व सदस्य विवाहित आहेत. 36 मधनं फक्त 9 स्त्रिया सोडल्या तर बाकी सगळ्या विवाहित आहेत. तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ऑब्व्हियसली जर 9 मायनस केलं तर किती उरणार? 27. ठीक आहे, करेक्ट आन्सर येणार ऑप्शन 3, 27. इथे पण तसंच केलं आहे. 108 आता दिसतं आहे, 108 चे 2/3 म्हणजे किती पुरुष झाले? 72 पुरुष झाले. तर 72 पुरुषापैकी किती स्त्रिया झाल्या मग? 36. आणि 36 पैकी 9 विवाहित नाही आहेत, तर टोटल विवाहित स्त्रिया किती झाल्या? 27. सिम्पल आहे, आता ऑप्शन 3 करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, 27. पुढचा प्रश्न पहा. 2 नंबर 3rd नंबरपेक्षा 20% आणि 50% मोठे आहे. ठीक आहे, एक नंबर आहे तो 3rd नंबरपेक्षा 20% मोठा आहे आणि दुसरा नंबर जो आहे तो 50% मोठा आहे. तर त्या 2 संख्याचे म्हणजे गुणोत्तर काय असेल ते आपल्याला विचारले. तर मी काय मानतो, जर तिसरी संख्या मी जर 100 मानली, ठीक आहे, तिसरी संख्या मी मानतो 100, तर पहिली संख्या किती आहे? 20% मोठी आहे, म्हणजे पहिली संख्या असेल 120. आणि दुसरी संख्या कितीने मोठी आहे? 50% मोठी आहे दुसरी संख्या, म्हणजे दुसरी संख्या झाली 150. आपण काय मांडलं? तिसरी संख्या 100 मांडली तर पहिली संख्या 120 कारण 20% मोठी आहे, आणि दुसरी संख्या 150 कारण 50% मोठी आहे. तर यांचं प्रमाण काय असेल, गुणोत्तर काय असेल? हा शून्य गेला, 3 × 12, 3 × 5 = 15, म्हणजे 4 × 5. करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन 3, 4 × 5 हे त्यांचं प्रमाण असेल. आन्सर पण दिले तुम्ही पाहू शकता. तिसरा क्रमांक 100 मांडला, पहिला 120 झाला, दुसरा 150 झाला, दोघांचं गुणोत्तर किती येणार? 4 × 5. नेक्स्ट क्वेश्चन. एका टाईपचा क्वेश्चन आहे. जर एक्झाममध्ये जर अशा टाईपचा क्वेश्चन आला तर एक सूत्र वापरायचं आहे, लक्षात ठेवा. कधी पण हे सूत्र कामी येईल. एका व्यासपीठावर एकूण 8 पाहुणे होते. ठीक आहे, एका व्यासपीठावर 8 पाहुणे होते टोटल. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं, म्हणजे हात मिळवलं. ठीक आहे, प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील, म्हणजे टोटल हात मिळवणी किती होईल एकूण? तर एकच सूत्र आहे, लक्षात ठेवायचं. कुठलाही क्वेश्चन आला, कितीही व्हॅल्यू बदलू द्या, तुमचा आन्सर करेक्ट येईल. तर ते सूत्र मी तुम्हाला सांगतो. एकूण किती हस्तांदोलन होतील असं विचारलं तर सूत्र वापरायचं, n n-1/2. तर हे आहे सूत्र, हे तुम्हाला वापरायचं आहे. n म्हणजे काय? टोटल लोक, किती लोक होते ते, किती पाहुणे होते ते. तर पहा,
किती लोक होते? 8 लोक होते. तर काय केलं, 8 ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये 8 मधून 1 गेला, किती झाले? 7/2. ठीक आहे, आलं. तर आन्सर किती येणार? 2 चौक 8 आणि 7 चौक 28. करेक्ट आन्सर येणार 28, म्हणजे 28 हस्तांदोलन झालं. ठीक आहे, n(n-1)/2 हे कधी पण सूत्र लक्षात ठेवा, हस्तांदोलन विचारलं तर. पुढचा प्रश्न पहा, 6 नंबरचा प्रश्न. एका परीक्षेमध्ये एका परीक्षेत प्रत्येक योग्य उत्तराकरिता 4 गुण मिळतात. परत तसाच प्रश्न, म्हणजे मार्क्स आणि निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्न आहे हा. तर हा प्रश्न मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की या प्रश्नामध्ये ऑप्शन वाईज जायचं, कधी पण ऑप्शन बघायचे, ऑप्शन वाईज जायचं. एका परीक्षेमध्ये प्रत्येक योग्य उत्तराकरिता 4 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 1 गुण वजा होतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक करेक्ट प्रश्नाला 4 गुण मिळतात आणि चुकला निगेटिव्ह मार्किंग कितीचे 1 मार्क जातो. एका विद्यार्थ्याने एकूण 60 प्रश्न सोडवले. किती सोडवले? 60 प्रश्न सोडवले. 130 गुणांची कमाई केली, म्हणजे टोटल त्याला मार्क्स मिळाले 130. तर त्या विद्यार्थ्यांचे अचूक म्हणजे योग्य सोडवलेल्या प्रश्नांची संख्या किती, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर सपोज कुठलं पण रँडमली ऑप्शन तुम्ही एक घ्यायचं, जर मी हे ऑप्शन केलं म्हणजे चूज केलं, तर 38 प्रश्न जर त्याने करेक्ट सोडवले असतील तर त्याला किती मार्क्स पडले असतील? 4, म्हणजे एका प्रश्नाला 4 मार्क आहेत, तर किती मार्क्स पडले त्याला? 8 चौक 32 2 आणि 4 3 12, हे झाले 152 मार्क्स त्याला पडायला पाहिजे होते. तर 38 प्रश्न त्याने करेक्ट सोडवले, तर उरलेले किती, म्हणजे त्याचे चुकले किती, किती कितीमधून मायनस करावं लागेल त्याला? 60 मधून, कारण टोटल प्रश्न किती होते? 60. तर किती होणार? हे झाले 22, राईट. 22 प्रश्न त्याचे चुकले, 22 प्रश्न चुकले म्हणजे किती मार्क्स मायनस झाले त्याचे? एका चुकीच्या उत्तराला 1 मार्क मायनस होतो, तर याच्यातून 22 मला मायनस करावं लागेल. तर किती उरले त्याला? मार्क्स किती पडले? 130. 130 मार्क्स पडत आहेत का त्याला? बरोबर आहे, 130 मार्क्स पडत आहेत. करेक्ट आन्सर किती असेल मग? 38. त्याने 38 प्रश्न सॉल्व केले. ठीक आहे, 38 प्रश्न करेक्ट सॉल्व केले, हे करेक्ट आन्सर असेल. ओके, आन्सर पण पाहू शकता सेम, तुम्हाला क्वेश्चन कळाला आहे, मी आन्सर सांगितले, इथे पण सेमच दिले की ऑप्शन वाईज जायचं. अशा प्रश्नांना कधी पण ऑप्शन कुठलं पण चूज करायचं रँडमली आणि त्याच्यानुसार प्रश्न सॉल्व करायचा. ओके, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न नंबर 7. काही घोडे आणि तेवढेच माणसे एका प्रवासाला निघालेले आहेत. ठीक आहे, जेवढे घोडे आहेत तेवढेच माणसे आहेत, त्यापैकी निम्मे माणसे घोड्यावर बसून आहेत, तर उरलेले पायी चालत आहेत. ठीक आहे, काय झालं? निम्मे माणसे घोड्यावर आहेत आणि उरलेले पायी चालत आहेत. तर अशावेळी जमिनीवर एकूण पायांची संख्या ही 70 असताना त्या समूहात एकूण घोडे किती होते, हे आपल्याला काढायचं आहे. टोटल पायांची संख्या किती आहे? 70. 70 कधी आहे? निम्मे माणसे घोड्यावर बसलेत आणि निम्मे चालत आहेत खाली, तेव्हा टोटल पायांची संख्या 70 आहे. तर पहा, मी काय करतो, सपोज यक्स घोडे आहेत आणि यक्स माणसे आहेत असं मानतो. ठीक आहे, हे हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडे आणि इथे एम म्हणजे माणसे असं करलं मी. ठीक आहे, यक्स घोडे आहेत एक आणि यक्स, कारण जेवढे घोडे आहेत तेवढेच माणसे आहेत. घोड्यांची पाय किती असतात? 4. तर पायांची संख्या किती झाली? इथे 4x झाली घोड्यांचे पाय आणि माणसांचे 2x झाली. ठीक आहे, पण माणसं काय आहेत? अर्धी माणसं खाली चालत आहेत आणि अर्धी माणसं घोड्यावर बसलेले आहेत. तर अर्धी म्हणजे 2x अर्धी किती येणार? यक्स. यक्स माणसेच फक्त चालत आहेत, अर्धी माणसे चालत आहेत आणि टोटल पायांची संख्या किती आहे? 70. म्हणजे हे 4x घोड्यांचे पाय आणि यक्स माणसांचे पाय, म्हणजे टोटल किती झाले? 5x झाले. 5x ही 5x बरोबर किती आहे ना? 70, कारण टोटल पायांची संख्या किती आहे? 70. तर इथून एक्सची व्हॅल्यू काढू शकता. एक्स म्हणजे काय? 70/5 किती येणार? 5 1 5 आणि 5 4 20 म्हणजे 14. टोटल आन्सर किती येणार तुमचं? 14. ठीक आहे, 5x बरोबर 70 झाली आणि एक्स बरोबर किती ना? 14. 14 काय आहेत? घोडे आहेत. तर जेवढे घोडे होते तेवढेच माणसं आहेत. जर माणसं पण विचारले असते तरी 14 चाले असते. ठीक आहे, म्हणजे 7 माणसं खाली चालत आहेत आणि 7 घोड्यावर बसून चालत आहेत. करेक्ट आन्सर असेल 14. पहा, इथे क्वेश्चन पण सेम केला आहे. जर घोड्यांची संख्या एक्स मांडली, माणसाची पण तेवढीच संख्या एक्स आहे, घोड्यांच्या पायांची संख्या 4x होणार, माणसांच्या पायांची संख्या 2x होणार. तर निम्म्या माणसांची म्हणजे किती? 2x/2 म्हणजे एक्स आणि टोटल पायांची संख्या किती आहे? 70. तर 4x/x म्हणजे 5x/70, तर 1x/14. सिम्पल आहे. पुढचा प्रश्न पहा, 8 नंबरचा प्रश्न. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेमध्ये आहेत. म्हणजे जेवढ्या रांगा आहेत त्या प्रत्येक रांगेमध्ये तेवढीच मुलं आहेत. रमेश काय आहे? रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. ठीक आहे, रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे.
त्याच्यासमोर 10 मुले असतील तर मैदानावर एकूण किती मुले आहेत हे तुम्हाला विचारले. ठीक आहे, एकूण किती मुले मैदानावर आहेत ते विचारले. अर्धा प्रश्न पुढे आहे की एकूण विद्यार्थी किती उभे आहेत ते विचारले. 441, 321 आणि 501 हे ऑप्शन्स आहेत. तर मी ते सॉल्व करून दाखवतो. काय दिले, एका मैदानावर जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत. ठीक आहे, आणि रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. सपोज रमेश इथे उभा आहे आणि त्याच्यासमोर 10 मुले असतील. ठीक आहे, 10 मुले म्हणजे काय, 10 रांगा, कारण एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत. ठीक आहे, तर 1, 2, 3 असे 10 आहेत. पुढे महेशच्या समोर 10 रांगा आहेत किंवा 10 मुले आहेत आपण म्हणू शकतो, आणि तो मध्यभागी उभा आहे. म्हणजे मध्यभागी म्हणजे महेशच्या मागे पण तेवढ्याच रांगा असतील 10. ठीक आहे, म्हणजे हे महेशच्या पुढे 10 आणि महेशच्या मागे 10 रांगा, आणि हा महेशची रांग 1. तर टोटल किती रांगा झाल्या, 21 रांगा झाल्या. आणि काय विचार काय दिले, की जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेमध्ये आहेत. म्हणजे एका रांगेत 21, दुसऱ्या रांगेत 21, तिसऱ्या रांगेत 21, अशा 21 रांगामध्ये 21 मुले. तर टोटल मुलांची संख्या किती झाली, 21 गुणिले 21, म्हणजे 21 चा वर्ग 441 येणार. कळला क्वेश्चन, परत एकदा सांगतो. काय दिले की जेवढ्या रांगा आहेत, ठीक आहे, जेवढ्या मुलांच्या रांगा आहेत तेवढीच मुले एका रांगेमध्ये आहेत. म्हणजे जर 21 रांगा असतील तर एका रांगेत 21 मुले, म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये 21 मुले. तर मुले प्रत्येक रांगेत आहेत. तर सिंपल, महेश मध्यभागी आहे, महेशच्या समोर 10 रांगा, म्हणजे 10 रांगामध्ये काही मुले. तर 10 पुढे झाल्या रांगा, 10 मागे रांगा, टोटल रांगा किती झाल्या, 10, 10, 20 आणि महेशची रांग 21. तर 21 गुणिले 21, 441, करेक्ट आन्सर 441, ऑप्शन 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. इथे सोल्युशन पण दिले, नेक्स्ट सोल्युशन पण दिले, 21 गुणिले 21, 441 असेल. ठीक आहे, 9वा प्रश्न. एका टोपलीतील फुलांच्या 12, 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरत आहेत, तर त्या टोपलीमध्ये कमीत कमी किती फुले असतील. कमीत कमी किती फुले विचारले. हा शब्द सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कुठला कमीत कमी, मी याआधीच्या ॲप्टिट्यूडच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कमीत कमी म्हटलं तर काय काढायचा, लसावी काढायचा. तो व्हिडिओज तुम्ही पाहिले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जा, महाजनको तंत्रज्ञ 3 या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओज मिळतील. त्या व्हिडिओजमध्ये मी बरेच ट्रिक सांगितले आहेत. तर कमीत कमी म्हणजे काय, लसावी काढायची आहे. ठीक आहे, तर लसावी काढायची कुणाची, 12, 15 आणि 18 ची. तर लसावी पण काढायची मी सांगितली आहे, 12, 15 आणि 18. लसावी म्हणजे काय, की अशी संख्या जी या तिघांच्या पण पाड्यात असेल कमीत कमीवाली. ठीक आहे, तर 180 पहा. ठीक आहे, 180 12च्या पण पाड्यामध्ये आहे, 15च्या पण आहे आणि 18च्या पण आहे. ठीक आहे, तर 180 ही लसावी येणार, पण आन्सर तुमचं 180 येणार का, नाही. का, कारण प्रत्येक वेळी 3 फुले उरत आहेत, तर त्यामुळे 3 फुले उरलेली आपल्याला ॲड करावं लागणार. तर टोटल फुले म्हणजे कमीत कमी फुले मिळतील आपल्याला. तर 180 जेव्हा आपण 3 ॲड करतो तेव्हा आन्सर येणार 183. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 2, 183. ठीक आहे, ते सेम इथं काढले. लसावी काढला आहे पहिल्यांदा, आधी 12, 15 आणि 18 लसावी काढला. लसावी येतो 180 आणि 180 प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर टोपलीतील एकूण फुले किती झाले, 180 अधिक 3 म्हणजे 183. ओके, पुढचा प्रश्न पहा. 10वा नंबरचा प्रश्न. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील. ठीक आहे, याच व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन मी एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे तो सूत्र वापरायचे आणि आन्सर काढायचे. तर या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, काय आन्सर येणार, 66, 22, 33 आणि 55 हे ऑप्शन्स आहेत. मी सूत्र सांगितलं आहे, तर सूत्र पाहून घ्या. आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी करेक्ट असेल तर मी तुम्हाला रिप्लाय देईन. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि याआधीचे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण यानंतर मी पुढच्या 1-2 दिवसामध्ये ॲप्टिट्यूडचे बऱ्याच टॉपिकवर मी खूप सारे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.